शिखर शिंगणापूर येथे मुली व महिलेचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढणाऱ्यांवर कारवाई होणार का? पाहुयात सविस्तर बातमी। बदलापूर येथील घटनेनंतर सुद्धा विकृत मनोवृत्तीत फरक पडला नसून या संतापात भर घालणारी घटना मान तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथे घडली आहे। मुली व महिलांचे अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या नालायकांचा चौरंग करावा अशी मागणी जोर धरत आहे। बदलापूर घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण आहे। मुली व महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटना भयानक परिस्थितीकडे निदर्श करीत आहेत। या संतापात भर घालणारी विकृत घटना महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या शंभू महादेवाच्या शिखर शिंगणापूर येथे घडली आहे आणि चीड आणणारी बाब म्हणजे या विकृत प्रवृत्तीला राजकीय धेंडे व पोलीस प्रशासक पाठीशी घालण्याचे चित्र दिसत आहे। सध्या श्रावण सुरू असल्याने शंभू महादेवांच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त येत आहेत। सातारा येथील काही मुली व महिला सुद्धा शिखर शिंगणापूरला दर्शनासाठी आल्या होत्या। दरम्यान संबंधित मुली व महिला यांना लघवीला जायचं असल्याने त्यांनी स्वच्छता गृहाचा शोध घेतला, परंतु डोंगरावर मंदिर परिसरात कुठेही महिलांसाठी चांगले स्वच्छता गृह नाही, त्यामुळे उघड्यावरच काही मुली व महिला लघवीला बसल्या। यावेळी मंदिर परिसरात असलेल्या काही व्यावसायिकांनी त्यांच्या मोबाईल मध्ये चित्रीकरण केले। ही बाब त्या मुली व महिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित टोळक्यांच्या मोरक्याची चौकशी करून त्यांचे नाव व गाव याची माहिती घेतली, मात्र या परिसरात कुणीही या महिलांच्या तक्रारीची दखल घेतली नाही। तसंच बदनामी पोटी संबंधित महिला शांत बसल्या, मात्र त्यातील एक महिला या घटनेने अस्वस्थ झाली होती। आपल्या बाबतीत घडलेला प्रकार दुसऱ्या कोणत्याही स्त्रीच्या बाबतीत होऊ नये, पुन्हा दुसऱ्या मुली महिलांचे व्हिडिओ तयार करू नयेत, म्हणून त्या महिलेने लेखी अर्ज थेट जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना केला। या अर्जात त्यांनी तो विकृत मोरक्या व त्याच्या साथीदारांचे मोबाईल ताब्यात घेऊन सर्व फाईल मधील व्हिडिओ चेक करावे, फेसबुक इंस्टाग्राम वरील पोस्ट चेक कराव्यात, तसंच आणखी किती महिला व मुलींचे व्हिडिओ तयार केले आहेत ते तपासावे अशी विनंती केली। विशेष म्हणजे संबंधित मोरक्याला साताऱ्याला आणून साताऱ्यामध्ये चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली। या अर्जाची दखल घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयाने सदर अर्जाच्या चौकशीसाठी दहिवडी पोलीस ठाणे व तिथून शिंगणापूर पोलीस चौकीत पाठवण्यात आला। या अर्जाच्या अनुषंगाने शिंगणापूर पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी या विकृत मनोवृत्तीच्या मोरक्याला बोलावून घेतले, मात्र या नालायक प्रवृत्तींना नेहमीच खतपाणी घालणाऱ्या शिखर शिंगणापुरातील रामाचं राज्य करणाऱ्या येथील राजकीय धेड्यांनी पोलीस यंत्रणेवर दबाव आणला। उलट संबंधित अर्जदार महिलाच चरित्रावर शिंतोडे उडवले, तसंच या विकृत मोरक्यांवर कारवाई सोडच याची साधी चौकशी सुद्धा करू दिली नाही, त्यामुळे हे नालायक टोळके पुन्हा एकदा अशी कृत्य करण्यासाठी मोकाट सुटले आहे। हे छत्रपती शिवाजी राजांचे राज्य आहे, हात पाय कलम करायचा चाटून टाकायचा इतिहास आहे असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणत आहेत। आणि त्याच राज्यात विशेष म्हणजे त्यांच्या जिल्ह्यात एका महिलेच्या तक्रारीवर काहीच कारवाई होत नाही हे दुर्दैव आहे। शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव मंदिर परिसरातील काही व्यावसायिकांकडून येणाऱ्या भाविकांवर ओरडणे धावून जाणे हुज्जत घालणे असे प्रकार वारंवार घडत आहेत। आता त्यात मुली व महिलांचे अश्लील व्हिडिओ काढण्याच्या विकृतीची भर पडली आहे। या व्यावसायिकांना पोलीस प्रशासनाने धडा शिकवण्याची गरज आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी संबंधित अर्जाची स्वतः दखल घेऊन सदर घटनेची सखोल चौकशी करून या घटनेचे सत्य बाहेर काढावे, या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढावीत, तसंच या विकृत प्रवृत्तींना आणि महत्वाचे म्हणजे त्यांना पाठीशी घालणाऱ्या राजकीय धेड्यांवर कठोर कारवाई करावी। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राइम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।